पुसद तालुक्याच्या येवती येथील रहिवाशी मनोषा दिगंबर घोडके सुडके वय 33 या वौतपाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील टराटी येथील जिल्हा परिषद शिजोर येथे शिक्षिका म्हणून सेवारत आहेत. त्या किनवटच्या गोकुंदा येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. दररोज त्या पतीच्या मोटरसायकलने शाळेत ये जा करीत होत्या. बुधवारी सकाळी मनीषा घोडके या रोजच्याप्रमाणे त्यांचे पती प्रताप सुडके यांच्या मोटरसायकलने MH 26 AZ 1417 शाळेकडे निघाल्या होत्या. किनवटचा खरबी रस्त्यावरील टाकळी हनुमान मंदिराजवळ मोटरसायकलच्या चाकात मनीषा घोडके यांचा पसीना पट्टा अडकून त्या जमिनीवर दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पत्नी दुचाकीवर पडल्याचे लक्षात येताच पती प्रताप सुडके यांनी वाटसरूच्या मदतीने जखमी पत्नीला ॲटोतून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात आणले. प्रथमोपचारानंतर डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी आदिलाबादला हलवण्याचा सल्ला दिला. 108 रुग्णवाहिकेने मनीषा घोडके यांना आदिलाबाद येथे नेत असताना अंबाडी घाटात उलट्या होऊ लागल्याने त्यांना पुन्हा गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत शिक्षिका यांच्यामागे पती, एक मुलगी, 19 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुलीचा बुधवारी वाढदिवस होता. मनीषा घोडके यांच्या प्रेताच्या तपासणीनंतर त्यांचा पार्थिव येवती येथे नेण्यात आला. या प्रकरणी किनवट पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद प्रकरण करून उमरखेड दराटी गाव पोलिसांकडे दर्ज केले आहे.